असं आहे की गेले साधारण वर्षभरापासून के एम हॉस्पिटलचं सिटी स्कॅन आणि एम आर आय हे दोन्ही मशीन्स बंद आहेत. आणि आपण जर बघितलं असेल तर के एमच्या आजूबाजूला गेल्या काही वर्षामध्ये अचानकपणे एम आर आय आणि सिटी स्कॅन करणाऱ्या काय म्हणू आपण त्याला दवाखान्यांचं पेव फुटलं आहे. आणि यामध्ये पेशंटला चिठ्ठी लिहून दिली जाते की बाबा आमच्याकडं मशीन बंद आहे, तुम्ही समोर जाऊन एम आर आय किंवा सी टी स्कॅन करून आणा. त्याचे 8,500 रुपये पेशंटला भरावे लागतात. पण महापालिकेचं मशीन अवेलेबल असून ते चालू केलं जात नाही. महापालिकेकडे एम आर आय मशीनसुद्धा आहे आणि सी टी स्कॅन मशीनसुद्धा आहे आणि हे असूनसुद्धा ते चालू केलं जात नाही. म्हणून आम्ही प्रशासनाला इशारा दिलेला आहे, आम्ही 3 जुलैपर्यंत तुम्हाला वेळ देतो आहे. 3 जुलैपर्यंत तुम्ही एम आर आय मशीन आणि सी टी स्कॅन मशीन चालू करा. रुग्णांना बाहेर जायची गरज लागली नाही पाहिजे. जर ते झालं नाही तर जो काय तमाशारा होईल त्याला प्रशासन महापालिकेचं जबाबदार असेल. सर, पण विषय असा आहे की बऱ्याचदा असं पाहायला मिळतंय की जे डॉक्टर्स आहेत आणि बाहेरचे जे सेंटर आहेत त्यांच्यामध्येच काहीतरी ताळमेळ आहे आणि उगाच रुग्णांची लूट करण्यासाठी हा संपूर्ण प्रकार. मी तेच तुम्हाला सांगितलं ना, अचानकपणे के एमच्या आजूबाजूला एम आर आय आणि सी टी स्कॅन करणाऱ्या लोकांची संख्या कशी काय वाढली आणि मग ती वाढल्यानंतर ॲटोमॅटिक के एमचं सगळं बंद कसं होतं एम आर आय आणि सी टी स्कॅन. याचा अर्थ कुठे ना कुठे यांचे आर्थिक लागेबंदे आहेत. म्हणून आम्ही विनंती केलेली आहे की 3 जुलैपर्यंत आम्ही वेळ देतो, त्याच्यानंतर मग जर तुम्ही चालू नाही केली ती मशीन तर मग तुम्ही आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. पण जर मी कुठेतरी असं म्हटलं जातं की के एम रुग्णालय हे मुंबईतलं अतिशय महत्त्वाचं रुग्णालय आहे, त्याच्यावर खूप रुग्णांचा ताण असतो आणि हा ताण इतका जास्ती आहे की ज्या मशीन उपलब्ध आहेत त्या मशीनसुद्धा सगळ्या लोकांचं एम आर आय किंवा सी टी स्कॅन करू शकत नाही आणि त्यामुळे काही रुग्णांना बाहेर पाठवावं लागतं. मशीन तर चालू करा, ताण कधी येईल? जेव्हा मशीन चालू होईल तेव्हा ताण येईल ना. आज मशीनच बंद का ठेवलं ह्याचा हा आमचा बेसिक प्रश्न आहे. आम्ही हे समजू शकतो की मशीन चालू झाल्यानंतर समजा 40 कॅपॅसिटी असेल आणि 60 आले तर 20 लोकांना तुम्ही बाहेर पाठवलं किंवा बाहेर न करून आणाल मान्य आहे, पण 40 पण होत नाहीत ना आज, त्याचं काय? वर्ष होत आहे या गोष्टीला आणि वर्षभर कुठलंही मशीन दुरुस्त करायला इतका कालावधी लागू शकत नाही. यापूर्वी तुम्ही पाठपुरावा केलाय का? यापूर्वी सुद्धा आम्ही त्यांना काही वॉर्निंग्स दिलेल्या, त्यांना फोन करून सांगितलेलं, पण त्याचा परिणाम होताना दिसत नाही आहे. त्यामुळे आता रस्त्यावर उतरूनच ही लढाई लढावी लागेल. कशा पद्धतीचं आंदोलन केलं जाणार आहे? मनसेचं आंदोलन हे मनसे स्टाईलचे असतं आणि त्यांना माहिती आहे महानगरपालिका प्रशासनाला मनसेचं आंदोलन कसं असतं. त्यांनी त्याची तयारी ठेवावी की 3 जुलैपर्यंत मशीन चालू करावं. संदीप, आणखी एक कालच दुर्दैवी प्रकार घडलेला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या एका इंजिनियरला वॉर्ड ऑफिसमध्ये घुसून मारहाण करण्यात आलेली आहे आणि त्याच्या निषेधार्थ आज मुंबईतले सगळे जे इंजिनियर आहेत मुंबई महानगरपालिकेचे ते आंदोलन करत आहेत एजीस वॉर्डवर जिथं काल हा हल्ला करण्यात आलेला आहे. आपली काय प्रतिक्रिया आहे याबद्दल? मुळात विषय असा आहे की तुम्ही इतके लोकांची घरं तोडलीत तुमच्या स्वार्थापायी, म्हणजे तुमचं काय पॉलिटिकल रायव्हलरीज होत्या म्हणून तुम्ही कंगना राणावतकडे पाठवलं, त्या एफ एमच्या ज्या आर जे मलिष्का आहे त्यांच्याकडे पाठवलं, राणेसाहेबांच्या बंगल्यावर पाठवलं, त्यावेळेला नव्हतं का? आणि आता तुमचं जर एखादं तोडलं तर लगेच तुम्ही अभियंत्यांना मारहाण करणार. मला असं वाटतं नियती हे तिचं चक्र पूर्ण करत असते, तुम्ही जे पेरलेत तेच उगवणार आहे. त्याच्या अनुषंगानं ही मारहाण त्या अभियंत्याला झाली आहे असं पण म्हटलं जाते आणि 4 लोकांना अटक पण झाली आहे. नाही, बरोबर आहे ना. आता त्यांनी मारलंय तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि माझ्या मते तर अनिल परोपर झाली पाहिजे कारवाई, कारण त्या सगळ्या आंदोलनाचं नेतृत्व ते करत होते, त्यांना का सोडलंय? जेव्हा आम्ही मागच्या वेळेला वॉर्ड ऑफिसरवर मोर्चा घेऊन गेलेलो, आम्ही तर कोणाला मारहाण पण केली नव्हती, तरीही 353 आम्हाला सगळ्यांना लावला, मग अनिल परबवर का नाही लावला? अनिल परब का जावही आहे का सरकारचा? नाही तर काय, ते काय पाण्याच्या प्रश्नासाठी वगैरे गेले नव्हते, ते सगळं नाटक होतं, त्यांना मारायचं होतं त्याच्यासाठी गेलेले. मला वाटतं आणि पोलिसांना कसं कळलं नाही आश्चर्याची गोष्ट आहे. ठीक आहे, धन्यवाद.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.